आणि ही उसळ आहे जर तुम्हाला अशी जर तुम्ही पापडा सोबत जर खाल्ली ना पापडा सोबत एकदम मस्त लागत. बरं कालच्या विषय थोडं विषयावर थोडं बोलते मी थोडं बोलते जास्त नाही. काल मी व्हिडिओ टाकला होता एक आणि मी त्याच्यावर थोडी हे झाली म्हणजे रडली मी थोडी संगीता प्रोडक्शनवर आणि त्याच्यावर एक कमेंट टाकली एकदा आणि मला ठीक आहे ना कोणाचं एवढं मनावर घ्यायची काही गरज नाही आपल्याला. कारण कसं आहे माहिती का एवढे चांगले भाऊ बहीण आहेत आपल्यावाले आणि त्याच्यामध्ये जर एखादा सडका कांदा निघाला तर काही एवढं हे नाही करायचं मी काही एवढं हे नाही घेत. पण त्याला मला एकच सांगायचं ते म्हणला नवटंकी करते ही बाया ठीक आहे बाबा मी नवटंकी करते तर ठीक आहे असू दे ना मग नवटंकी. पण मला एकच सांगायचं आहे तुला काय माहिती आहे का आता मला नाही माहीत त्या घरी आहे का नाही मी कोणाला शिव इशराप नाही देत आहे. त्या घरी जर लेकरू असलं समजा दह्यावालं तू म्हणतो की मी रडायला येतो तू म्हणतो काय ही नवटंकी कर परवीन आणायची थोडी परवीन टाकते हा दाळचा मसाला आणि घरचा मसाला हळद हळद टाकली थोडी आणि आपलं हे घरचा मसाला थोडं थोडं जास्त नाही तुम्हाला तर माहिती आहे मी कशी करते. हा तर कुठं होतं आपण तू माणूस मला म्हणतोय की ही नवटंकी करते ही बाया ठीक आहे बाबा त्याचं त्याचं हे राहते होय. पण मला तुला एकच विचारायचं आहे बाबा रे जर तुम्ही माय मिली किंवा तू 18 वर्षाचं लेकरू मिळलो आणि तू जर रडायला लागला ना तर तेव्हा पण ते लोक तुझे दुसरे लोक आहेत का ते तुला हेच म्हणावं की नोटंकीपणा करतात मग तेव्हा समजेन तुला की काय असतं. तू हे पण म्हणला की हे लोक ब्लॉगर आहेत आणि यांना काही नसलं की असे नाटक करतात तर हे बघ मला असं नाटक करायची काही गरज नाही आहे आणि जर केलं असतं ना तर मी लय पुढं असते. जर असं घरचं सांगत बसले असते माझ्या घरचं दुःख सांगत बसले असते माझ्यावर काय पितलेली आमच्यावर काय दुःखाचा डोंगर कोसळायला जर हे सांगत बसले असते ना तर आता आहे ना आयडी लय पुढं असती आणि भरपूर पैसा कमवला असता. पण आहे ना लोकांना दुःख काय सांगून फायदा नाही कारण कसं माहिती आहे का हे बघतो यासारखे असे जे गटरीतले किडे असतात का नालीतले किडे हे असे राहतात. तू काय अमृत पिऊन नाही आला तू पण मरशील आणि तू मरण्यापेक्षा मला असं वाटतं तुझ्या घरचं एखादं मरण मग तेव्हा तुला समजन जेव्हा आपलं घरचं आणि आपले जवळ म्हणजे आपण ज्याच्यावर एवढं प्रेम करतो तर जेव्हा तो पोटचा गोळा मरण तेव्हा तुला समजन आणि ते होणार एक दिवस. कारण की तू म्हणला नाही नवटंकी करती मला कमी नाही आहे काही सांगायला खोटं आणि हो मी खोटं नाटं असं लोकांसारखं काही सांगतं पण नाही. जर असं खोटं नाटं जर सांगायचं असतं ना तर भरपूर काही पण सांगितलं असतं जसं लोक करतात काही पण आपलं भांडणं करायचे दाटून दाटून खोटं खोटं नवरा बायकोचं दाखवायचं काही पण भांडण किंवा याचं दाखवायचं काही पण असं केलं असतं. पण मी खोटं बोलून कधीच पैसा नाही कमावलेला ना कधी सोशल मीडियावर कोणाला धोका दिलाय कोणाचे पैसे लुबाडलेत जे आहे का त्याच्यामध्ये सुखी आहे. माझ्यावाले यूज जर 2000 जर मला भेटले ना माझ्या व्हिडिओला मी त्याच्यातच खुशी राहते आणि त्याचं सुख समाधान राहते. मी लोकांसारखी अशी पैशाची किंवा यूजची हापापलेली नाही आहे समजलं ना. तर हेच बोलायचं कोणाला जर कमी जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नसलं ना तर काही पण कमेंट टाकू नको बघ बाबा. आता सांगितलंय मी तुला जेव्हा तू घरचं कोणी मरण ना तेव्हा तुला समजन आणि भावानं बहिणं खरंच मी याच्यासाठी याच्यामुळं नाही सांगत तुम्ही मला सांगितलं आहे सांगा जर तुम्ही तुमच्या जीवनातलं पण याच्यामुळं नाही सांगत बघा हे असे सडके कांदे राहतात नाचके किडे राहतात की असे काही पण कमेंट येऊन टाकत येतात. आणि खरंच सॉरी मी काल रडले पण मी एक माणूसच आहे ना तुम्ही एक विचार करा मी पण एक माणूस आहे मला पण भावना आहे तर कधी कधी निघत येतं माझ्या याच्यातून मला ध्यान येत आहे का मी नाही विसरू शकत ना तुम्ही पण एक विचार करा ना. हा आता भीम जयंती जवळ आली आली होती थोडी आठवण आणि सांगितलं तुम्हाला असं वाटतं की बाबा आपल्या बहीण भावंडाला सांगितलं आपल्या मनाची बात तर त्याच्यात काही वाईट आहे का सांगा बरं तुम्ही. तुम्ही एवढं प्रेम दिलं एवढं मला सपोर्ट केलाय कोण आहे सांगा तुम्ही आम्हाला कोण आहे तुम्ही एवढा सपोर्ट तुम्हीच आहेत की सगळे जे कोणी आहेत तुम्हीच आहेत ना.
घरच्याच आम्हाला बघून दारं लावून घेतात, खिडक्या लावून घेतात. तुम्हाला सांगितलेलं मी, पण बघा आज तुम्ही रक्ताचे नसून नात्यातले नसून आम्हाला एवढा सपोर्ट करताय. असो एक किडा घाण असला म्हणून त्यात काय होय, आपले एवढे भाऊ बहीण आपला सपोर्ट करतात. बघा आपले आज आपल्याला आहे ना मस्त पैकी सुक्की सुक्कीच करायची आहे. बघा बघा काय मस्त झाली. हा एक नंबर. झाली का नाही मस्त पैकी? मस्त झाली हो. थोडं पाणी टाकते शिजार, थोडं टाकते जास्त कारण की शिजली नाही ना. ते सुद्धा म्हणा ती आपण भिजू घातलेली भरतात. तरी पण लाईक फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आय लव्ह यू.